राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषद। आमच्या पक्षातले काही आमदार आणि विधान परिषदेमध्ये काही आमदार हे सर्व एकत्रित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समावेशमध्ये शरद पवार साहेबांना भेटले। यांनी येऊन पवार साहेबांचं पदस्पर्श करून दर्शन घेतलं। त्या सर्वांनी पवार साहेबांना भेटून काळजी 9 मंत्र्यांनी आग्रहाची विनंती केली होती। तशाच प्रकारची विनंती त्यांनी आजही केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षच आहे आणि आमचे सर्व आमदार पवार साहेबांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष म्हणूनच बसलेत। राष्ट्रवादीतल्या 9 जणांनी सरकारमध्ये शपथ घेतली आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठकीची जर व्यवस्था बघितली तर ते सर्व विटोरलेल्या पद्धतीने आणि विरोधी पक्षाच्या बाजूला बसले होते। शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उद्भवण्याचा निर्माण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। गेली अनेक वर्ष ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले तीच लोक पुन्हा येऊन शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही। असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच जण हे पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे। त्यातल्या काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे, पण तीच लोकं आज पवार साहेबांना येऊन कालही भेटले, आजही त्यातली काही लोकं भेटली आणि मार्ग यातून काढा, काहीतरी मार्ग दाखवा, मार्ग काढा अशी पवार साहेबांना त्यांनी विनंती केली। याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। पवार साहेब हे देशातले एक अनुभवी नेते आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आज विनंती केली आणि यातून काही निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असं पुन्हा एकदा आग्रहाने सांगितलं। असं आहे की आपल्या घरात कुणी आलं तर त्याच्यावर काही विश्लेषणात्मक टिप्पणी करणं हे योग्य नाही। पवार साहेबांना ते सगळे भेटायला आलेले आणि त्यांनी विनंती केली। मला त्यांच्या ते कसे दिसत होते, ते नाराज होते का, निराश होते का, याविषयी मी टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे। आम्ही आज सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच आज बसलेले आहेत। आमच्यातल्या 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे हेही खरं आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची जर बैठकीची व्यवस्था बसली बघितली तर ते सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी बाजूच्या विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत सर्व। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।